चप्पल काढले चप्पल मग काय होतं चप्पल खराब होती चप्पल कुठं कुठं जाते घालून चप्पल खराब आहे कोण म्हणलं चप्पल खराब आहे बघ बरं हातात घेऊन घे की मग तुला बघायची ना खराब आहे का नाही सरक बाजूला झाडून घेऊ दे मला का घे की इकडं झाडून सरक बाजूला सरक ना हे काढायचंय बाजूला इकडं सरक इकडे जाऊन काढतो रील्स बाजूला सरक झाडू दे मला नाही तुमचं माझं सुरू झाल्यावर काय असतं तुमचं घरातलं स्वयंपाक बिपाक झाला का मला काय माहिती आता तुम्हीच करणार आहेत म्हणलं मी काय सांगू शकते त्यातलं झाडू ना मी घ्यायचं स्वयंपाक मी करायचं तू काय खाणार आहे का फक्त मग थोडलं जाऊ बाय ना मग तुम्हीच करायचं ना येऊ दे घरच्यांना सांगते तुझं सरक बाजूला झाडू आता सगळ्यांना माहिती आहे लग्नातच माझ्या नावानेच आणले मला सरक बाजूला झाडू घेऊ दे मला तुमचं माझं सुरू झालं की तुमचं लगेच येतं जा घरातलं काम कर करत काय काम स्वयंपाक मला येतो का खायला येतं का मग ते सगळ्यांनाच येतात सरक बाजूला घेऊ दे मला झाडून मी काय हलणार नाही इथून तुम्हाला घ्यायचं असेल ना झाडून इथून पुढे घ्या टाइम झालाय भरपूर उरकू दे मला सगळं काम आवरायचं टाइम झालाय मग तुम्हाला क्रेडिट पाहिजे असतं प्रत्येक कामाचं हा मी मोठी जाऊ मग मीच सगळं केलं मीच करते सगळं काय होतंय मी मी झाडून घेते ही मध्ये येऊन उभं राहिली बघा ना प्रत्येक वेळेस असंच करत ते जाऊ बाई जाऊ द्या काय करायला लागले की ते मध्येच येतात सारख्या मी नाही मध्ये आलो तू मध्ये येऊन उभं राहिली वहिनी तुम्हाला कळत नाही का माझी चुकी का आता मी झाडून घेते मी काम करते माझी चुकी का कशाला म्हणत वहिनी ती मध्ये येऊन उभं राहिली जाऊ द्या प्रत्येक वेळेस असंच असतं यांचं मी काय करायला लागले की थोडस चांगलं केलं की त्यांचं मध्ये येत काढते ना हेडे होती काढू दे ना व्हिडिओ खाणार आहेत का तुम्ही स्वयंपाक करायला कोणी सांगणार तिला ती करा नंतर आमचं आम्ही बघू तुमचं तुम्ही बघू म्हणजे आम्ही कधी स्वयंपाक करू नाही तर खाऊ नाही तर काही व्हिडिओ काढायचं काय संबंध आहे मध्ये बोलायचा तिला बाजूला जाऊन व्हिडिओ काढायला सांगा तुम्हाला तिकडे झाड आहे किती आणि हे झाड आहे ते कोण झाडणार मग तुम्ही पण झाड जाणार कधीतरी क्रेडिट तुम्हाला पाहिजे असत ना मी करते त्याच्यामुळे मला क्रेडिट तुमचं दरवर्षी असंच असतंय दरवर्षी वर्षातून नाही मी एकदा झाड घेतले रोज झाडते पण तुम्ही सारखी तिला भांडत असताय फुलासारखी माझी बायको आहे तिला कसं बोलावं काही तुम्हाला कळतंय का फुलासारखी तुमची बायको बागेत नेऊन मांडायची आपल्या घरात कसं बागेत मांडू नाही तर घरात मांडू तुम्हाला काय करायचंय तिला ती काढते ना व्हिडिओ तिला काढू द्या मला उचलून इथं खादाने कुठं आणलंय काम ऐका तुमच्या घराबद्दल बोलते तुमच्या घराला खादाने म्हणती तुमच्यामुळे सगळं होतंय तुमच्यामुळे वाटव झालंय माझं त्यांना सांगावं समजून जरा त्यांना सांगितलं आता परत माझ्या बायकोला काही बोलायचं नाही आणि तुमचा संबंध काहीच नाही माझ्या बायकोला बोलायचं येऊ द्या घरचे माणसं मग सांगते मी येऊ द्या ना कोणाला येऊ द्या तुमचा माझ्या बायकोला बोलायचा संबंध काहीच नाही हो का आला तुमचा भाऊ आता तुम्ही विचारा तुमच्या भावाला तुम्ही सांगा ना काय होतंय काय नाही हे दर वेळेसच म्हणते ते आमचं बघू विचारा बरं त्यांना काय काय चाललंय काय माझी बायको इथं व्हिडिओ काढते ती माझ्या बायकोला म्हणते मला झाडायचंय इथं नको वहिनीला बोलायची अशी पद्धत आहे ती झाडायचंय ना पण झाडायचंय पण नीट सांगायचं ना बायकोला इकडे सरा तिकडे सरा मी किती म्हणते बाजूला सरा कधी म्हणलं तुम्ही आता तू आली होती त्यावेळेस काय म्हटलं नाही मला नाही ऐकू आलं बघितलं तू 2 मिनिटं थांबते का बारके नेमकं काय झालंय काय काय झालं म्हणजे मी व्हिडिओ काढा बसले की त्यांचं असंच असतं मला झाडून घ्यायचंय मला इथं भांडे घासायचे मला हे करायचंय मला स्वयंपाक तसंच पडलाय स्वयंपाक नाही केला बाहेर अहो पण तिला मी सांगितलंय ना करा कधी करते मग ती आता सगळ्यांना आता कामाचा टाइम झालाय सगळ्यांना कामाला जायचंय स्वयंपाक कधी करायचं कधी करण ना इतका सकाळ सकाळ खायतात का आता तुम्हाला जायचंय बाहेर ह्यांना जायचंय बाहेर त्यांना उठून मला राहणार जायचंय घर काय माझं एकट्याचं नाही काही तुझं एकट्याचं नाही काही दोघींचे एकट्याचं नाही घर आपले सगळ्यांचे प्रत्येकाने सगळे काम मिळून वाटून करायला हवेत पण एका विचाराने राहतच नाही ना मी सारखी बंद करते बाजूला सर तिथलं मला झाडून घेऊ दे पण वहिनी तुमचं चुकतंय तिला तुम्ही नीट बोलत नाहीत प्रत्येक वेळेस तुम्ही तिला आम्ही राहू का नको इथं राहू का नको म्हणजे काय घर काय काय माझं एकट्याच आहे का तुझ्या एकट्याच आहे का दोघींचे एकट्याच आहे सगळ्यांचं घर आहे पण एका विचाराने राहणार तुम्ही सगळे एका विचारानेच राहतात ना मग ते वहिनी कसे बोलतात म्हणजे तुम्ही बोलतच नाही आम्ही काय बोलतच नाही ती तिला सारखी खाऊन करते म्हणजे तुमच्या तोंडाला काही पट्टाच नाही आहे की नाही आमच्याच तोंडाला पट्टा आहे आम्हीच तुम्हाला भांडत होत पण आम्ही बोललोच नाही ना काय वहिनीला बघायचं उलट बोललो आम्ही ती गप माझं सगळं ऐकून घेईन असं तुम्हाला वाटतं का ती कोणालाच काही बोलत नाही हीच बोलती ना सगळ्या घराला ती काहीच बोलत नाही ती तुमकी आहे की नाही हो राहायचंय आम्हाला वाहिलं की बायका सारखी मला बोलती तुम्हाला कामाचा कंटाळा चाललाय तुला नाही कंटाळा आला तुम्हाला कंटाळा आलाय
आता कोण काम करते? मी काय आत्मधि काय काम केलं नसेल, स्वयंपाक झालाय का मला काय माहिती? आता तुमच्याकडे असतं म्हणजे मला काय माहिती? स्वयंपाक मी करते, झाडून मी घेते, भांडे मी घासते, कपडे मी धुते, रानात मी जाते, ही काय करती? हे काय नाही, हे फक्त रील्स करती. सकाळी उठलं की रील्स, दुपारी रील्स, जेवण झालं रील्स, संध्याकाळ झाली रील्स. हा नुसतं रील्स काढते ना, तेवढेच काम आहेत मला. रील्स खाणार होता तुम्ही? नुसती माणसं आणि नुसती काम करायची. तिकडे तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही राहतो, तुमचं तुम्ही राहा, आम्हाला काय घेणं देणं नाही कोणाशी. बर चालतंय, काय तुम्हाला त्यांना घेणं देणं नाही म्हणजे म्हणजे हे कसं बोललंय तुम्ही? आता मला एक सांगा, काम वायले करायचे, एकमेकात वाटून करायचे, करायचंच वायले ते तुमचं तुम्ही ठरवा आता दोघी म्हणून. पण ते आहेत ना काम करायला. काम मी करायचे आणि तुम्हाला वायली राहायचंय, असं कसं? नाही नाही, त्यांना रील्स करायचे फक्त. सकाळी उठले की रील्स, संध्याकाळी रील्स, दुपारी रील्स. खाणार पण रील्स आहेत का? मी बघा मी माझा मोबाईलला काय घालायचं, मला काय घालायचं? नको नको म्हणत होत, तरी लग्न केलंय, पोरगी आणली होती बारामतीची, तिची सोडून. हा मला राहायचंय व्हायला, मला इथे राहायचंच नाही. हा जा, जिकडे जायचं तिकडे जा. हा मी जाते पुण्याला. हा पुण्याला जाणार तर मुंबईला जाणार तर इंदोरला जायचं, दिल्लीला जाणार, काय करते? हा जाते मी. ते हे माकडे घेऊन ह्याला कुठे येत सारखा बाजूला आता तरी. स्वयंपाकाचं बघा, कोणा तानातून काय आम्ही काय भांडणं करायला येत नाही का? सगळी कामं मीच करायची. हे त्यांचे चपला पण देते असे फेकून. नको बडबड करू शकता, गप्पच तोडमान ठेव तुझं. आज परत भांडणं वाढवायचे का?